काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि त्यांचा वाद हा काय नवीन नाही आहे. नाना पटोले आलेत म्हणजे तिथे कुठे ना कुठे वाद निर्माण होतो हे चित्र जे आहे ते सुरुवातीपासून त्यांच्या राजकीय जीवनापासूनच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच तोच वाद आता पुन्हा काँग्रेसमध्ये देखील दिसतो आहे. पूर्वी देखील काँग्रेसमध्ये नाना पटोले होते तेव्हा देखील त्यांचे कोणाशी ना कोणाशी वाद या ठिकाणी होतेच. त्यानंतर ते भाजपात गेले आणि भाजपातून पुन्हा काँग्रेसमध्ये आले. खऱ्या अर्थानं नानांचा विरोधकांबरोबर वाद असण्यापेक्षा त्यांचा स्वपक्षीयांमध्येच वाद जो आहे तो अधिक गाजलेला आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो. जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते तेव्हा काँग्रेसमध्ये नाना पटोले यांचं एक चांगलं ओबीसी नेता म्हणून त्यांचं एक मोठं नाव जे आहे ते विदर्भात गाजायला सुरुवात झाली होती. जेव्हा लाखांदूर मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत होते पण लाखांदूर मतदारसंघ जेव्हा मर्ज झाला तेव्हा नानांना असा मोठा मतदारसंघ जो आहे तो या ठिकाणी राहिला नव्हता. तेव्हा सेवक वाघा यांच्यासोबत त्यांचा वाद झाले होते आणि कुठेतरी एन निवडणुकीच्या आणि एक एन आमदारकीच्या भरामध्ये त्यांनी राजीनामा या ठिकाणी दिला होता आणि त्यांनी भाजपा या ठिकाणी जॉईन केलं आणि भाजपामध्ये तिथे गेले आणि त्याचबरोबर आपल्या सहयोगी पूर्वीचा सहयोगी पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना थेट आव्हान दिलं आणि अतिशय गाजलेली ही निवडणूक या ठिकाणी होती. कारण प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री होते आणि केंद्रीय मंत्री असताना देखील त्यांचा पराभव जो आहे तो नाना पटोले यांनी केला आणि भाजपामध्ये नाना पटोले दाखल झाले. आणि भाजपामध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी नाना पटोले आले तेव्हा देखील गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी या दोघांमध्ये जे राजकीय संघर्ष जो आहे महाराष्ट्राने एकेकाळी पाहिला होता त्यामध्ये देखील नानांनी या ठिकाणी उडी घेतली होती आणि नानांचं नाव कुठेतरी जोडलं गेलं होतं. आणि तेव्हापासून गडकरींची नानांचा संघर्ष जो आहे तो कायम या ठिकाणी पाहायला मिळाला. थेट बोलणं, एखादी चूक असेल ती चूक मांडणं ही नानांची खासियत तेव्हापासून होती. आणि आता ज्या पद्धतीनं त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेत तेव्हा थेट खासदारकीचा राजीनामा दिला आणि प्रचंड आर्थिक ताकद लावून देखील नाना पटोले यांचा पराभव जो आहे तो भाजपा करू शकला नव्हता आणि आता विधानसभेमध्ये ते या ठिकाणी निवडून आले. या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर नाना जिथे जातात तिथे वाद निर्माण होतात. का निर्माण होतात? कारण एखाद्या प्रस्थापित व्यवस्थेबरोबर संघर्ष करण्याची त्यांची जी सुरुवातीपासूनची जी ताकद आहे किंवा ओळख आहे ती ओळख अजूनही त्यांना पुसता आलेली नाही आहे. आणि सर्वसमावेशक जे नेतृत्व आहे किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला आव्हान देण्याची जी ताकद आहे ती वारंवार उफाळून येताना आपल्याला पाहायला मिळते. आता देखील काँग्रेसमध्ये आल्यानंतर काँग्रेसमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा प्रदेशाध्यक्षपद त्यांना या ठिकाणी देण्यात आलं तेव्हा कुठेतरी प्रदेशाध्यक्षपदासाठी जे दावेदार आणि संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी एकेकाळी सांभाळणारे बाळासाहेब थोरात यांच्याशी संघर्ष होणं साहजिक होतं. कारण बाळासाहेब थोरात यांचं जर आपण व्यक्तिमत्व पाहिलं तर अतिशय शांत, संयमी आणि अतिशय बारकाईनं चाली खेळणारे एक व्यक्ती म्हणून बाळासाहेब थोरात यांच्याकडे कायम पाहिलं जातं. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं अतिशय संघर्षाच्या काळात म्हणजेच 2019 संपूर्ण काँग्रेस लयाला जाते की काय असं चिन्ह असताना देखील ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण केले, विशेषतः शरद पवारांबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण केले, ही जी गोष्ट आहे ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसशी काँग्रेसमधल्या मोठ्या नेत्यांचं जुळत नसताना थेट बाळासाहेब थोरातांनी शरद पवारांशी जुळून घेतलं. कुठेतरी बाळासाहेब थोरात हे राज्याचं नेतृत्व करतायत असं चित्र होतं. त्याच काळामध्ये थेट नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं गेलं. पण जेव्हा प्रदेशाध्यक्षपद दिल्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळ सरकार स्थापन झालं तेव्हा सरकारमध्ये कुठेतरी नाना पटोले यांना मंत्रिमंडळात समावेश होऊ नये यासाठी अनेक नेत्यांनी जे आहेत या ठिकाणी संघर्ष केल्याचं काँग्रेसमध्ये त्यावेळी बोललं गेलं आणि नाना पटोले यांना अध्यक्ष विधानसभेचा केलं. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळी महसूल मंत्री हे अतिशय महत्त्वाचं पद जे आहे ते बाळासाहेब थोरातांना देण्यात आलं. तेच पद जे आहे ते नाना पटोले यांना देखील हवं होतं आणि यातून दोघा नेत्यांमध्ये संघर्ष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. नाना पटोले यांचा केवळ बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर संघर्ष राहिला का? तर नाही. काँग्रेसचा काँग्रेस आणि ची पद जेव्हा घेतली तेव्हा नाना पटोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेससोबत देखील संघर्ष आला, अजित पवारांशी देखील संघर्ष आला आणि त्याचबरोबर शरद पवारांशी देखील संघर्ष जो आहे. कारण जे बाळासाहेब थोरातांशी जुळून घेणं होतं ते नाना पटोलेंशी जुळून घेता येत नाही, ही जी भूमिका आहे ती सर्वात महत्त्वाची जी आहे. त्यामुळेच कुठेतरी राष्ट्रवादी देखील नाराज होती. ज्या भाजपाला आव्हान दिलं, ज्या भाजपामधून नाना पटोले आले, त्या भाजपाचा देखील नाना पटोले यांचा संघर्ष होता. कुठेतरी सर्व बाजूचा संघर्ष जो आहे
तो या ठिकाणी नाना पटोले यांचा सुरूच होता. आणि जेव्हा विधानसभेचं अध्यक्षपद थेट कोणालाही न विचारता नाना पटोले यांनी राजीनामा दिला, तर कुठेतरी बाळासाहेब थोरात असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल, सर्वच नेते जे आहेत ते या ठिकाणी दुखवले गेले. जेव्हा नाना पटोले काँग्रेसमध्ये आले तेव्हा कुठेतरी नाना पटोलेंवर विश्वास ठेवायला काँग्रेस तेव्हा जे कार्यकर्ते होते तेव्हा देखील तयार होत नव्हते, की ज्या पद्धतीनं नाना पटोले या ठिकाणी आलेत, कुठेतरी भाजपाशी त्यांचं स्वैरिक आहे का किंवा पाठीमागून काही षडयंत्र आहे का, असे अनेक तर्कवितर्क जे आहेत ते त्यावेळी देखील लावले गेले होते. आणि तोच तर्कवितर्क या ठिकाणी अजूनपर्यंत कायम आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. नाना पटोले यांचा केवळ बाळासाहेब थोरातांशी आता संघर्ष नाही, तर विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे नितीन राऊत, म्हणजेच जेव्हा महसूल मंत्रीपद मिळत नव्हतं तर कुठेतरी नितीन राऊत यांचं ऊर्जा खातं आपल्याला मिळावं यासाठी दिल्लीमध्ये वारंवार जे संघर्ष नितीन राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये झालेत ते देखील या ठिकाणी महाराष्ट्राने पाहिले आहेत. म्हणजे नितीन राऊत यांच्याशी संघर्ष आहे, अशोक चव्हाणांशी संघर्ष आहे, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सुनील केदार यांच्यासोबत संघर्ष आहे, तिकडे विजय वडेट्टीवार यांच्यासोबत संघर्ष आहे, आता थेट बाळासाहेब थोरात यांच्याशी संघर्ष आहे. म्हणजे कुठेतरी एक मोहीम जी काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे की नाना या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष म्हणून नको, त्याला आता जोर या ठिकाणी वाढत जाऊ लागला आहे. या सगळ्यांचा विरोध आणि या सगळ्या आव्हानांना नाना पटोले कसे सामोरे जातात हे आगामी काळात आपल्याला दिसणार आहे.